जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर केलं नसल्यानं कोल्हापूर महापालिकेतील 19 नगरसेवकांचं पद सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं, तर याच कारणानं राज्यातील 9000 पेक्षा जास्त लोकप्रतिनिधींच्या पदावर टांगती तलवार आहे। अशा वेळी राज्य शासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे। लोकप्रतिनिधी अपात्र ठरू नयेत यासाठी सरकार सकारात्मक आहे, मात्र कायदेतज्ञांचा सल्ला घेऊनच अंतिम भूमिका जाहीर केली जाईल असं महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितलं। मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतरच महसूल मंत्र्यांनी ही भूमिका जाहीर केली। जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर झालं नसल्यानं कोल्हापूर महापालिकेतील 19 नगरसेवकांचं पद सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलंय, त्यामुळे जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या 9000 प्रतिनिधींनी धसका घेतलाय। राज्य सरकारनं कायद्याच्या तरतुदीत बदल केला तर कोल्हापूर महापालिकेतील 19 नगरसेवक आणि अन्य लोकप्रतिनिधींना आपलं पद शाबूत ठेवता येईल। यासाठी नगरसेवकांची नेतेमंडळींकडे धावपळ वाढली आहे। याबाबत आज पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर चर्चा केली। राज्य सरकार लोकप्रतिनिधींच्या पाठीशी असेल, मात्र कायदेशीर चौकटीत राहूनच सरकारची भूमिका ठरेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय। त्यांच्या सूचनेनुसार सरकार कार्यवाही करेल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली। सरकारची यातली भूमिका सकारात्मक आहे, फक्त कायदेशीर गुंता आहे। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लॉ सेक्रेटरी जमादार साहेबांशी या विषयावर चर्चा करायला सांगितलेली आहे, आणि काय मार्ग निघतो तो त्यांनी त्यांच्यासमोर पुटअप करायला सांगितलं।